आपण अगदी देवरुखी या ट्रॅव्हल सिरीजचा आमचा हा शेवटचा दिवस आणि आता मित्रांनो संध्याकाळचे जवळजवळ 7:30 वाजत झाले आणि आता आमची पूर्ण जी देवनगरी देवरुख जी सिरीज होती ती पूर्णपणे संपले आणि आता आपण आहोत निखिल सरांच्या कोल्ड्रिंक हाऊसमध्ये. आणि मित्रांनो हे कोल्ड्रिंक हाऊस आहे एस टी स्टँड पाठीमागे, जर तुम्ही बघितलं तर हा एस टी स्टँड आहे याच्या पाठीमागे, एस टी स्टँडच्या पाठीमागे समोरच अगदी हे साईना कोल्ड्रिंक्स हाऊस आपल्या निखिल सरांचं आहे. आणि निखिल सर आपल्याला इकडे घेऊन वगैरे आले आणि हे निखिल सरांचे वडील आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख सांगा. मी सुनील मारुती कोळवणकर. 1988 आपलं एक दुकान चालू झालं साईना कोल्ड हाऊस. वा. आणि 5 जानेवारीला त्यांच्या वाढदिवसाला ते नारळ वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू जायचं, ज्यूस वगैरे इथं सगळं. अच्छा. सेंटर इथे कॉकटेल फालुदा वेगवेगळ्या व्हरायटीचे तयार मिळतात. कॉकटेल आमच्या इथे अतिशय सुंदर असतो चांगल्यापैकी. आणि अत्याधुनिक हे सगळं व्हावं यासाठी संपूर्ण हे अतिशय छान पैकी सगळं सजवतो संपूर्ण दाखवतो. ओके सर. ओके. आणि आता इकडे आहेत निखिल सरांच्या आई. आई नमस्कार. तर मित्रांनो हे निखिल सरांच्या आई आहेत. आई तुमचं नाव सांगा. अच्छा. मग आई वडिलांना भेटून खूप छान वाटलं. आणि मित्रांनो साईनाथ कोल्डिंग हाऊस हे एसिस्टंटच्या अगदी समोरच आहे, तर तुम्ही देवकडे येत असाल तर कोल्ड्रिंक हाऊसमध्ये या आणि तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ते तुम्ही इथून घेऊ शकता. नर आहेत तुम्हाला तर माहितीच आहे निखिल सर. निखिल सर ॲटोमॅटिक क्लास. अच्छा अच्छा. या म्हणजे ऑटोमॅटिकली ग्लास धुते. अच्छा अच्छा. आपल्या जिल्ह्यातली हां कोल्ड्रिंक हाऊसमधली एकमेव मशीन. अच्छा अच्छा. एकमेव मशीन. तर मित्रांनो आपण कशा पद्धतीने हे मशीन ग्लास धुते म्हणजे किती हायजेनिक असतात आमच्या इथलं. हां हे मशीन मधून धुतलेलं ग्लास आहे. अच्छा अच्छा अच्छा. आता धुवूनच दाखवतो. अच्छा अच्छा. हे असे ग्लास आहे. हां स्वच्छ दिसत आहे ना. आणि हे आहे ना हे मशीन असं काम करतं ह्याच्यात 80 डिग्री सेल्सिअस पाणी तापतं. किती? 80 डिग्री. अच्छा अच्छा अच्छा. एक मिनिट. आता ते मशीन वरनं पाणी आत घेणार. अच्छा. आत घेणार. हां. आणि पाणी तापवायला लावणार. तिथे हीटर चालू होईल. हां. हीटर चालू झाला. हां. की 80 डिग्री सेल्सिअस पाणी उकळणार. अच्छा अच्छा. पाणी उकळल्यानंतर आपण ह्याच्यात हे लावायचे ग्लास लावायचे. अच्छा अच्छा. अशी उलटी उलटी. हां हां. उलटी ग्लास लावायचे. आता धुवायला आता कसं सगळं आवरून झालं त्याच्यामुळे धुवायला ग्लास नाही. हां. तर आपण हे ग्लास परत लावूया. हां. अशा पद्धतीने. हां अशा पद्धतीने ग्लास लावायचे. हां. तर मित्रांनो हे सर्व ग्लास धुतलेले आहेत, परंतु सर आपल्याला दाखवण्यासाठी पुन्हा ग्लास याच्यामध्ये ठेवतात, ट्रेमध्ये ठेवतात. आणि ऑटोमॅटिक ग्लास धुणारं मशीन हे आपल्या तालुक्यात एकमेव आहे. एकमेव एकमेव. म्हणजे अदर ठिकाणी नाही असं मशीन. म्हणजे कोल्ड्रिंक हाऊस मध्ये नाही, हॉटेल मध्ये असतात डिशवॉशर वगैरे. हां. असं नुसतं परफेक्ट नुसतं ग्लास धुणारं मशीन. अच्छा अच्छा. फक्त काचेचे ग्लास. हां. तर आता मित्र आणि हे चमचे चमचे जे चमचे आहेत ना. हां. ते पण हे मशीन धुत आहे. अच्छा अच्छा. तुम्ही तुम्ही कशा पद्धतीने धुत आहे हे मला सुद्धा एक्साइटमेंट लागलंय बघू. असे चमचे एकच ठेवायचे. हां. चमचे बस बस. ग्लास उलटे ठेवायचे. हां. आणि चमचे सरळ ठेवायचे. वा वा. नंतर आपण लोड करतो. आता ते गरम पाणी व्हायला साधारण अर्धा तास लागतो. पण आता आपण काय करणार आहे. आपण आता अर्धा तास थांबणार नाही. मग आपण धुवायला लावले ऑटोमॅटिक धुवायला. अच्छा. दोन प्रकारचे साबण जातात त्याच्यात. अच्छा. हा. आणि दोन प्रकारचे साबण ते मशीन ऑटोमॅटिक घेतं. हा. त्यानंतर ग्लास ऑटोमॅटिक धुतले जातात गरम पाण्याने. हा. आणि ते नंतर ते ड्राय होतात. अरे वा. आणि नंतर ते बाहेर येतं 2.5 मिनिटाच्या सायकल मध्ये सगळं 25 ग्लास. हो हो हो. घाण टाकून दिली बाहेर. अच्छा. समजलं. धुतलेली. हा. समजलं. ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक मशीन ऑटोमॅटिक चालू झाली. हा. ऑटोमॅटिक बंद झाली. अच्छा. ग्लास धुवून आले. तर मित्रांनो हे बघा सर्व ग्लासेस
बाहेर धूर आहे. हो गरम आहे थोडंफार. हां हो गरम पाण्याने धुतलंय. अच्छा गरम पाण्याने. खूप भारी अशी मशीन आहे. मी तर माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम बघतो आणि मी अजूनपर्यंत ऐकलंसुद्धा नव्हतं की अशी मशीन सुद्धा असेल की जे डायरेक्टली ग्लासेस वगैरे किंवा चमचे स्पून वगैरे धुवत असेल. नमस्कार. क्रांती व्यापारीचा देवनगरी प्रोजेक्ट आपल्या सगळ्यांना आता माहिती आहे. हे क्रांती व्यापारी संघटनेचे नितीन जे एकशेटे कार्याध्यक्ष आहेत. नमस्कार. आपण जे पोस्टर बघितलं ह्याच्यावरती आपण जे फोटो बघितले देवनगरी देवरूखचं कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, क्लिअर झालं आहे. ह्याच्या बाजूचे जे फोटो आहेत आपण त्या बॅनरवरचे जे फोटो आहेत ते सगळे फोटो यांनी काढले. अच्छा. देवनगरी देवरूखचे प्रत्येक ठिकाणावरती जाऊन पहिल्यांदा फोटो यांनी काढले आणि नंतर आपण ते त्या बॅनरवरती आपण ॲड केले. म्हटल्यावर ते आपल्या त्या बॅनरला एक वेगळाच लुक प्राप्त झाला आहे. जर फोटो नसते तर त्याचं डिस्क्रिप्शन नुसतं काही कामाला आलं नसतं. ते सगळं श्रेय त्यांचं आहे. खूप छान. आणि ते स्वतः व्यावसायिक फोटोग्राफर आहेत. अच्छा. नमस्कार. क्रांती व्यापारी संघटना आणि नगरपंचायत देवरूख यांच्यामार्फत आम्ही हा जो देवरूखच्या विकासासाठी देवरूखत पर्यटन स्थळ वाढावं, कारण येणारी माणसं गणपतीपुळ्या ते मार्लेश्वरला येतात खरी, पण त्यापुढे देवरूखमध्ये भरपूर पॉईंट आहेत ते कुठेच लोकांच्या लक्षात नाही. टिकलेश्वर एक वरती मोठे देवस्थान आहे स्वयंभू. ही सगळी पर्यटन स्थळं विकसित व्हावीत आणि देवरूखच्या लोकांना व्यापाऱ्यांना गाडीधंदा म्हणा हॉटेल म्हणा ह्या सगळ्या ह्याला व्यवसाय एक प्राप्त व्हावा ह्या दृष्टिकोनातनं आम्ही देवरूख देवनगरी म्हणून आम्ही व्यापारी संघटनेकडे आम्ही हे काम करतो. ह्याच्यात जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा ही आमची इच्छा आहे आणि हे जर का आमचं प्रोजेक्ट चांगलं झालं तर आम्ही आणखीनात आणखीन जास्तीत जास्त प्रयत्न करू की विकासात्मक काय करता येईल. खूप छान. आणि व्यावसायिकदृष्ट्या त्याला एक चालना मिळेल. वेळेअभावी आपण ते कव्हर नाही करू शकलो, पण नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा आणि येत्या काही दिवसांमध्ये आपण नक्कीच ते कव्हर करायचा प्रयत्न करू. प्रथमतः मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, कारण की तुमच्यामुळेच देवनगरी देवरूख हे ग्लोबल पातळीवरती जाणार आहे. आम्ही मनापासून प्रयत्न करतो आणि ती हाक तुमच्यापर्यंत पोचली, आज तुम्ही इथं आलात आणि त्याच्यामुळे पर्यटकांना आपल्या देवनगरी देवरूखबद्दल माहिती मिळते. हे खरोखर खूप आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपण कालपासून देवनगरी देवरूख कव्हर करतो आहे, पण त्यातून काही पॉईंट आपले राहिले. एक पॉईंट आहे सह्याद्रीच्या कुशीतून उगवणारा सूर्य. आपल्याला पाडगावच्या घाटीमधून सूर्योदय पॉईंट म्हणून आपण तो विकसित केला आहे. तर त्या सह्याद्रीच्या कुशीतून उगवणारा सूर्योदय म्हणून तो पॉईंट आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरा पॉईंट आहे आपल्या इथलं सिद्धिविनायक मंदिर, जे स्वयंभू सिद्धिविनायक मंदिर आहे. 350 वर्षापूर्वी मोरगाव, पुणे जिल्ह्यातील मोरगाव मयुरेश्वर इथून देवरूखला प्रकट झालेला सिद्धिविनायक मंदिर हे अतिशय स्वयंभू आणि खूप मनशांती देणारं ठिकाण आहे. त्याचा इतिहास पण खूप चांगला आहे. जगातला सगळ्यात पहिला चालू होणारा गणेशोत्सव, सगळ्या जगात गणपती आपण घरी बसवतो तो चतुर्थीला येतो, पण सिद्धिविनायक मंदिरमध्ये गणेश चतुर्थीला येत नाही तर तो प्रतिपदेला येतो. म्हणजे आपल्या घरात गणपती बसायच्या आधी 3 दिवस आधी तिथे गणपती बसलेला असतो. तो गणपती येतो घोडे चोपदार भालदार आणि गणपती असा लवळा जाम्या सकट तो गणपती त्या देवारात बसतो. चौसुपीतला उजव्या सोंडेचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि मातीचा उजव्या सोंडेचा गणपती हा फक्त तिथंच बसतो. आपण मातीचा गणपती आणतो तो डाव्या सोंडेचा असतो. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, तिसरा आपला पॉईंट राहिला आपल्या इथलं स्वामी समर्थ मठ ओदरे. तिथले आंतरराष्ट्रीय रेकी मास्टर अजित तेलंग सर आहेत. ते स्वतः आपल्याला त्याबद्दल माहिती देणार आहेत. ओके ओके. आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये माहिती देतील की देवरूखला एवढा स्वामी समर्थांचा मठ त्यांच्या आदेशाने कसा उभा राहिला. ही कथा अतिशय रंजक आहे. ज्याला देवरूख म्हटलं जातं ते आपण ऐकलंय की हे देवनगरी आहे. अच्छा. तर ते स्वामी सुद्धा ह्या गावात येण्यासाठी उत्सुक आहेत, उत्सुक होते आणि ते इथे स्थापन झाले. अच्छा. ही चीज सुद्धा तुम्ही कथा आदित्य तेलंग सरांकडून ऐकणं खूप रंजक असेल.
ते आल्यानंतर आपण तो सुद्धा पॉइंट कव्हर करू. नक्की नक्की. काही दिवसांमध्ये आपण हे जे पॉइंट आतापर्यंत थोडक्यामध्ये ऐकले ते आपण नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला मी सांगेन, म्हणजे ॲक्च्युली बेसिकली तुम्हाला सांगेन आणि ऑन स्क्रीन सांगू की प्रसादजी मुंबईला राहून क्वालिटी टाईम विथ प्रसाद हे चॅनल चालवतो आणि हे इतर जे यूट्यूबर्स आहेत त्यांचे साथी आहेत. फक्त ते जेव्हा म्हणाले होते की आम्ही आज कोकणामध्ये आलेलो आहोत आणि आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे, बरेच वर्ष तुमची भेट नाही, आमच्याकडे येऊन ते म्हणाले मार्लेश्वर करूया आणि आम्ही गणपतीपुळ्याला थेट जाऊ. तर मी त्यावेळेला हो म्हणालो, चला चालेल. तर त्यानंतर मला लक्षात आलं त्यांचा फोन कट केल्यानंतर की माझ्याकडे आपलं देवनगरी देवरूखचं पॅम्पलेट पडलेलं आहे. ते म्हटलं ह्यांना सेंड केलं प्रसादजींना, म्हटलं तुम्ही चेक करा. ते म्हणा ठीक आहे, आम्ही जो ठरवलेला प्रोग्राम आहे की आपण कॅन्सल करूया आणि जे तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीने आपण भ्रमण करूया. त्यामुळे बेसिकली मी त्यांचंही आभार मानेन, त्यांचं अभिनंदन करेन की तुम्ही सगळे एक म्हणत एक छोटीशी एक हाक दिली त्याच्यावरून तुम्ही आलात आणि आमच्या देवरूखला तुम्ही प्रमोट करताय, हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आपल्या देवनगरी देवरूख प्रोजेक्टवरती मनापासून काम करते सगळे व्यापारी, मनापासून काम करतायत आणि नगरपंचायतने आपल्याला अतिशय चांगलं पाठबळ दिलं, खूप चांगला रिस्पॉन्स. आणि आपण नगरपंचायतमध्ये गेलो देवनगरी देवरूख प्रोजेक्टबद्दल, त्यांनी सुद्धा आपल्याला माहिती सांगितली. हा प्रोजेक्ट अतिशय आमच्यासाठी सुद्धा आणि जन सगळ्या पर्यटकांसाठी सुद्धा अतिशय उत्साहवर्धक. चार युट्यूबर एकत्र येऊन करण्याची पहिलीच वेळ असा आहे. आम्ही एक दोन बघितलं अजूनपर्यंत, एखादा जास्तीत जास्त पर्यटकांना देवनगरी देवरूखला भेट द्यावी ही आमची इच्छा आहे आणि जास्तीत जास्त पर्यटकांनी यावं ही मी त्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व क्रांती व्यापारी संघटनेला मी धन्यवाद करेन आपल्या चॅनलच्या माध्यमातून की तुम्ही आम्हाला ही संधी दिलात, आम्ही सर्वजण इथे आलो आम्ही आणि आम्हाला ते सुद्धा एक एक्सपोजर मिळालं आणि जे आजपर्यंत ठिकाणं कोणीच एक्सप्लोअर केली नव्हती किंवा माहिती त्याची दिली नव्हती ती आम्हाला द्यायला मिळाली, त्याबद्दल तुमचं मनापासून सर्वांचं धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. देवरूखच्या बाबतीत मनात असलेल्या अनेक गोष्टी क्रांती व्यापारी संघटनेच्या प्रयत्नामुळे जनतेसमोर येत आहेत, ह्याचं खूप आनंद होतोय. देवरूखचा पर्यटन विकास व्हावा, पर्यटनाच्या माध्यमातून इथं रोजगार निर्मिती व्हावी आणि इथल्या तरुणाला हाताला काही काम मिळावं हाही उद्देश फार महत्त्वाचा आहे. खरं सांगायचं रत्नागिरी जिल्ह्यातलं सगळ्यात जास्त चांगलं हवामान वातावरण हे देवरूखमध्ये आहे. निसर्गसंपन्न अशा देवरूखमध्ये तुमच्या प्रयत्नांनी क्रांती व्यापार संघटनेच्या सहकार्याने देवनगरी देवरूख ही सिरियल ज्या पद्धतीने लोक जेव्हा बघतील तेव्हा इथल्या पर्यटन स्थळामध्ये पर्यटनामध्ये वाढ होईलच. इथले हॉटेल व्यावसायिक असतील, इथले उद्योजक असतील, खूप चांगल्या पद्धतीचे कोकणी प्रॉडक्ट ह्या देवरूखमध्ये तयार होतात, त्यांनाही प्रोत्साहन ह्या निमित्ताने निश्चितपणे मिळेल. मला असं वाटतं की एकाच वेळी समुद्र आणि सह्याद्री असा असलेला संगमेश्वर तालुका हा एकमेव महाराष्ट्रातला तालुका आहे. असा तालुका नाही की ज्याला सह्याद्रीचे कडे जोडलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला समुद्र जोडलेला आहे, असा महाराष्ट्रातला एकमेव तालुका आहे. ऐतिहासिक ठिकाणं प्रचितगडपासून मेहमानगडापर्यंत, टिकलेश्वरपासून कर्णेश्वरपर्यंत किंवा मार्लेश्वरपासून खूप चांगल्या पद्धतीचं सगळ्या पद्धतीचं पर्यटन ह्या देवरूखमध्ये अवेलेबल असताना देवरूख हा पर्यटन दृष्टीने थोडासा मागं पडलेला तालुका होता आणि क्रांती व्यापारी संघटनेच्या प्रयत्नामुळे देवरूख आणि देवरूख परिसराचा पर्यटन विकास तर निश्चित होईलच. लोकांना किंवा जनतेला किंवा पर्यटकांना ह्या गोष्टी जेव्हा समजतील आपल्या माध्यमातून तेव्हा निश्चितपणे देवरूखमध्ये पर्यटक जास्त प्रमाणात येतील आणि गेली अनेक वर्ष देवरूखमध्ये ज्या पद्धतीचं राहण्याची ठिकाणं, ज्या पद्धतीचं कोकणी खाद्यपदार्थ, अमेरिकेतली पहिली बक्षिसं मिळवलेले कोकणी प्रॉडक्ट देवरूखमध्ये अवेलेबल आहे पण या ठिकाणी आलात. हे सर्व गेले 2 दिवस आपण खूप मेहनत घेऊन लोकांसमोर जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि देवरूखचा रहिवासी म्हणून आपले मनापासून आभार मानतो. याचा जास्तीत जास्त फायदा देवरूखवासियांना होईल, आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद 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 सर, आरती सर.